माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आज गावभेटी दरम्यान करंज कोप येथे दाखल झाले. मोठ्या प्रमाणात त्यांना भेटण्यासाठी काही गावकरी आलेले आहेत. काय मत करतायत धैर्यशील मोहिते पाटील हे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. कशा पद्धतीने लोकसभेच्या या उमेदवारी बद्दल मोठी खलबत झाली होती आणि थेट धैर्यशील मोहिते पाटील आपल्याबरोबर आहेत. काय मत करतायत थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपल्याबरोबर आहेत धैर्यशील मोहिते पाटील. काय मत करतायत लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात ते जाणून थेट जाणून घेऊ. भैयासाहेब काय सांगाल की मोठ्या प्रमाणात आपल्या उमेदवारीबद्दल खलबत झाली होती, तिकीटाबद्दल मोठ्या प्रमाणात खलबत झाली, काय सांगाल थोडक्यात याबाबत? आता उमेदवारी मिळालेली कामाला लागलेलं आहे. याच माध्यमातून आपल्यावरती मोठ्या प्रमाणात चिकलफेक करण्यात होती, संस्था बंद पाडल्या, त्याचप्रमाणे कारखान्यांची बिलावरती बी आपला आघात केला जात होता की बिल भागवत नाहीत. याबद्दल काय सांगाल? विरोधी पक्षाकडून अशा वेळोवेळी चिकलफेक करण्यात आली होती, काय सांगतो? कसं आहे, रेटून बोल खोटं बोल असं चाललेलं आहे. कुठली संस्था बंद आहे ही तर सांगावी त्यांनी. मोकळ्या दोघं सगळ्या संस्थेची नावं द्यायची. मी आता डिफॉर्मेशनची केस टाकलेली आहे, त्यांना नोटिसा गेलेल्या आहेत. जे जे काही मोठ्याने बोलली ते सगळे मारतील आता 2-3 वर्षे हेलपाटा कोर्टात सगळेजण. जे आरोप आमच्या संस्थेवर केलेले आहेत, ज्या व्यवस्थित चाललेले आहेत, आता कळेल त्यांना. कोर्टाचे दररोज हेलपाटे मारायला लागल्यावर कळेल काय असते ते मोकळ्यात बोललं. त्याच पद्धतीने आपल्याकडे काही लोक होती, त्यांना विमान वाऱ्या केले आणि फोडली गेली. काही दिवसापूर्वी अभिजित दादा पाटील करण्यात आले होते, काय सांगाल याबाबत? कसं आहे, महाराष्ट्रात सहकार वसंतदादांनी, कोरेंनी आणि विखेंनी रुजवलं. अभिजित पाटील हे एक सहकारी संस्थेचं प्रतिनिधित्व करते आणि एखाद्या सहकारी संस्थेला ब्लॅकमेल करणं म्हणजे ते अभिजित पाटलाची मालकीची संस्था नाही आहे ती. ते एक विश्वस्त आहेत, लोकांनी निवडून दिलेले विश्वस्त आहेत, सभासदांची संस्था आहे आणि अशी सभासदांची संस्था संपू शकत नाही. आज त्या सभासदांची प्रतिक्रिया काय आहे हे तुम्ही जाऊन फील्ड रिपोर्ट जर घेतला ठिकाणी पंढरपूर तालुक्यात जवळ 57 गावं माढा लोकसभा संघाला जोडलेली आहेत. 57 गावात सुद्धा सभासद आहेत आणि तिकडे पंढरपूर मंगळवेढात आहे. नुसतं त्यांना जे प्रेशर आणलं त्याचा इफेक्ट काय झालाय ग्राउंडवर गेल्यावर तुम्हाला समजेल. सभासद किती चिरलेले आहेत. आपलं एक सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात एक वाक्य आणि एक ट्रोलिंग केलं जाते कशा पद्धतीने की एक गाढवाचा जो मुद्दा आहे किंवा तो तुम्ही सांगताय तो काय आहे नेमका? गाढवाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला समजलं नाही बहुतेक. ते गाढवाची जी गोष्ट मी सांगतो की गेल्या वेळेस आम्हाला लोकांनी साथ दिली, आम्ही एका व्यक्तीला चांगलं समजलं, तरुण आहेत काहीतरी करतील, परंतु कुठलीच योजना केली नाही. जाईल तिथं भांडणच लावायचं काम त्या व्यक्तीनं केलं. आज आम्ही जबाबदार आहे, आम्ही लोकांना सांगितलं. आता माझ्या शेजारी धुमाळसाहेब आहेत, त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांनी मागच्या वेळेस काम केलं. अनेक लोकही अशी सगळ्या आख्या माडा लोकसभा मतदारसंघात सह्याद्री सुद्धा आहेत माझ्या शेजारी होतो. त्यांना तर तयार करण्यात आम्हाला 3 दिवस गेले होते प्रचार करा म्हणून. केलं एका अपेक्षेने आम्ही सगळेच राहिलो, सगळ्यांनी मनापासून काम केलं. त्यांना 1,16,000 मतांनी निवडून आणलं. आम्ही मोठं वाटेकर या पापामध्ये निवडून आणण्यात. फलटण तालुका थोडा आहे, कोरेगाव काय नाही आहे त्यात वाटेकरी. त्यांनी तर -3,500 केलेलं आहे. प्लस आहे मायनस आहे? प्लस आहे, प्लस 3,500 आहे आणि फलटण मायनस आहे. सेकंड वाटेकर आमच्या बापात, तर त्यांची चूक नाही आमची चूक आहे. आम्ही ते उदाहरण एवढ्यासाठी दिलं की एक वेगळ्या अपेक्षेने केलं होतं आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की साधं उदाहरण मी फलटण तालुक्यातलं सांगतो. फलटण तालुक्यातला रेल्वेचं मी काल बघितलं. रेल्वेला अनेक वर्षापासूनची तिथली मागणी होती, रेल्वे चालू झाली. रेल्वे चालू झाल्यानंतर क्रॉसिंग जे असते रोड क्रॉसिंग, तिथे गेट पाहिजेत आणि कर्मचारी पाहिजेत. 5 वर्षात हे कर्मचारी आणू शकले नाहीत आणि गेट पण उभा करू शकले नाहीत. हे मागचं कारण सांगतो. रेल्वे येते, रेल्वे म्हणून खाली उतरतो, ते चेन लावतो, रेल्वे पुढे नेतो, परत रेल्वे थांबवतो, परत ते चेन काढतो. असं 4 वेळा करायला लागतं त्याला त्या रोड रूटला. आणि एवढं करून 5 तासांनी जर पुण्याला रेल्वे पोहोचत असेल आणि गाडीने 1.5 तासात पोहोचत असेल, तुम्ही खासदार म्हणून काय उपयोग झाला? तिथं जनतेसाठी कामं करायची. तासात पुण्याला पोहोचायला पाहिजे होती ना. तासाला जर रेल्वे पुण्यात पोहोचत असती, सकाळी 1 शिफ्ट असती आणि रात्री 1 शिफ्ट असती, तर आज अनेक पूर्ण मुलं फलटण तालुक्यातली, कोरेगाव तालुक्यातली, तिथं जॉब लाईट. जी मुलं जॉब लाईट ती घरी आली असती ना, आई वडील पण निश्चिंत राहिली असती, समाधान राहिली असती. पोरग दररोज घराली झोपायला येते, मुली दररोज घराली झोपायला येते, जॉब पण करतील, पैसे वाचले असते. आज पुण्यात जाऊन नोकरी करणं आणि तिथं फ्लॅटचं भाडं भरणं,
इथले जीवनावश्यक वस्तूंचे दर आणि गावाकडचे जीवनावश्यक वस्तूंचे दर हा फरक आहे ना. जे ऍज अ खासदार म्हणून केंद्राच्या पैशाचा उपयोग इथं आणून लोकांची सेवा करायला पाहिजे ते काय केलं नाही, म्हणून आम्ही गाढव ठरलो. हे उदाहरण मी दिलं होतं, गाढवाचं उदाहरण जे आहे ते आम्ही गाढव ठरलो. देव मानला तर आम्ही गाढव ठरलो. अजून एक माझा एक प्रश्न आपणास की दस्तुरखुद्द विधान परिषदेचे सभापती, माजी सभापती हे यांचं कुटुंब सर्व प्रचार दरम्यान फिरत आहे आपल्या बाजूला, पण रामराजे काय फिरताना दिसत नाही, विद्यमान आमदार सॉरी दीपक चव्हाण फिरताना दिसत नाही, काय सांगले या मागचं काय? ते त्यांच्या पक्षाचं काम करतील, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय. बाकी जे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना पवार साहेबांची भूमिका पटलेली आहे म्हणून तसं जसं आमच्या कुटुंबात आहे तसं त्यांच्या कुटुंबात आहे. आपल्याबरोबर होते माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहित पाटील. त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तरे दिली. मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आले आणि त्याच माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीने फरकड उत्तरं दिली हे जाणून घेतलं. कॅमेरामॅन आदित्यसह मुकुंदराज.